फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. कुतुब, श्रीमंत घरची मुलगी दिसते, तुला नाही पेलवणार. अरे पेलवायला मी काय मल्लाय का? हाच फरक आहे तुमच्यात आणि माझ्यात. अरे तुम्ही हार्ड वर्कर आहात आणि मी स्मार्ट वर्कर आहे. बरं ठीक आहे, आता किती तास ड्युटी करायची? नाही म्हणजे बघ, मी आज फ्री आहे म्हणून ठीक आहे, उद्या जर बिझी झालो ना तर आमच्यासारखे फुकटे तुला कुठे मिळणार, देव जाणे. उद्याचं उद्या बघू रे, परवाची कोणाला परवा आहे. आजच्या दिवसात जगणारा माणूस आहे मी. चला आता क्वार्टर्सनी जास्त बडबडत बसायचं नाही, आता मेन हिरोला मेन काम करू द्या. हाय. छायला इतके दिवस नजरेने चॅटिंग करतोय, आज तोंडाने चॅटिंग करून येतो. चल उभारा उभारा नोकरासारखा. अरे म्हणजे मी उन्हात उभारायचं? सॅक्रिफाईस यार, सॅक्रिफाईस. मी ना काय तुमच्यासाठी सॅक्रिफाईस करत? म्हणजे तुम्ही मला कधी भाडं दिलंय का? नाही. बर, ही गोष्ट मी कधी आपण कळू दिली का? नाही. सॅक्रिफाईस यार, घे पकड. आईला भाडं देत नाही म्हणून काय काय करावं लागतं? हे माझे आजोबा. असं का? कुतुब धरचोडे. अच्छा, आणि त्या कोण? ही बायको माझी. मग अशा लांब का? फ्रेम मध्ये मावत नाही. अहो मग जवळ करा. आमचं जमत नाही, भांडणं होत. या या, बसा ना. हो हो, बसो बसो. आलात? जास्त गडबड करू नका. घ्या ना सरबत, घ्या ना. धर्मेंद्र, घ्या घ्या सरबत, घ्या घ्या घ्या. मुलीचं शिक्षण किती झालंय? ग्रॅज्युएट आहे हो. आणि स्वयंपाक, घरकाम, भरतकाम, शिवणकाम अगदी माझ्यासारखी तरबेज आहे बरं का. मुलगा दिसत नाही, तो काय करतो, कुठे गेलाय? आता होत आहे तिकडे, तेवढ्यात अर्जंट फोन झाला म्हणून ताबडतोब गेला. पण तुम्हाला सांगतो ना, माझा मुलगा आहे ना, तो माझ्या आजोबांसारखा दिसतो. हो, मी वामन धरचोडे. हाय, मी कुमार अमर धरसोडे. हाय. हाय, मी सोनी हावरे. हा, तसं मी पण हावरे आहे. ह्या कोल्ड्रिंक्स. घेणार सॉफ्ट ड्रिंक? घेणार. ते मीच मागवलंय. ओ हो हो हो. कुत्रा आणलाय का? नाही, माझा मित्र आहे. हे माझा नोकर आहे. सात आठ नोकर आहेत घरात. ए जा रे, सिगरेट घेऊ रे. शी, तू सिगरेट ओढतोस? मी त्याला म्हटलं घेऊन ये, तो बराच वेळ बसला होता, म्हटलं जा घेऊन ये, जा एन्जॉय कर. बाय द वे, तू किडनॅपर आहेस का? म्हणजे? मग रोज असं माझा पाठलाग का करतोस? हा, ते मला तुमच्याशी फ्रेंडशिप करायची. पण मी अनोळखी माणसांची फ्रेंडशिप नाही करत. नाही, ओळख वाढावी, ओळख व्हावी म्हणूनच तरी मी इथे आलोय. पण मी तुझ्यात इंटरेस्टेड नाहीये. बरोबर बोललात तुम्ही. काय पहिल्यांदा कोणालाच अनोळखी माणसामध्ये इंटरेस्ट नसतो, पण तो माणूस जर ओळखीचा झाला तर मग हळूहळू आपसुकच इंटरेस्टिंग वाटू लागतो. हे माझं स्वतःच पर्सनल मत आहे. अरे पण पण नंतर. आता ऐका, मी काय सांगतो ते. मी अमर धरसोडे, सिंगल आहे, शिवाय सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे मी. संस्थानिक आहे. 300 वर्षापूर्वींचा आमचा वाडा आहे, तेच आमचं घर आहे. घरात आम्ही तिघे जण असतो, मी, माझे वडील आणि पणजी. आणि सरळ साधं जीवन जगणं पसंत करतो मी. आणि मी ना एवढी स्वप्न पाहतो. फार छान बोलतोस तू. हा, कदाचित ह्या लकबीमुळेच मी पटकन इंटरेस्टिंग वाटू लागतो लोकांना, ओळखीचा वाटू लागतो. बाय द वे, तुम्ही काय करता?
मी मॉडेलिंग करते. हां ते तर दिसते कसं. मी रिसेंटलीच एक साबणाची जाहिरात केली. पहिली असेलच ना. हां ती पाहूनच तर मी वेडा झालो. सो हॉट आणि काय चार्मिंग दिसतेस. ऍड ऍड मध्ये हां दिसते म्हणजे काय आहेच. तेच तर मला म्हणायचं आहे तू एकदम से से हां सेल नंबर काय आहे तुझा. 98200 नाही माझा सेल नंबर आहे 9897001662. तुमचा नंबर फिट करून ठेवलाय. मुलगा आला की वेळ बघून तुम्हाला भेटतो.